शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत जाऊन तिथली वस्तुनिष्ठ पंचनामे करा, कोणता आहे काय आहे, जे जे नुकसान असतं ते नुकसान भरपाईची पूर्वी माझ्याकडे तंतोतंत माहिती द्या. चला शेतकरी बांधवांच्या बांधापर्यंत जाऊन तिथली वस्तुनिष्ठ पंचनामे करा, कोणता आहे काय आहे, जे जे नुकसान असतं ते नुकसान भरपाईची पूर्वी माझ्याकडे तंतोतंत माहिती द्या. चला. कृषी मंत्री ना अब्दुल सत्ता यांनी आज जालना जिल्ह्यातील वडी गोधरी येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे असे निर्देश मंत्री अब्दुल सत्ता यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस लवकरच निर्णय घेतील असे कृषी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडी गोधरीता अंबड येथील अवकाळी पाऊस व वादळी वारा मुले नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्या सह महसूल, ग्राम विकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.